नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. कालच आपले 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आता इथून पुढं बघा, तुमच्यासाठी खास स्पेशल मुंबई पोलीसच्या पेपरसाठी, शिपाईचा असेल कारागृहाचा असेल दोघांसाठी पण स्पेशल आपण एक सिरीज चालू केलेली आहे. आणि ह्या सिरीजचं आजचं 10वं लेक्चर आहे. ज्यांनी आतापर्यंत 9 बघितलं नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होईल. अशाच प्रकारचे प्रश्न येतील, याच प्रकारचे किंवा ह्याच्यातून सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्याच प्रकारचे तशाच टाईपचे आपण प्रश्न घेत आहोत. फक्त तुम्हाला काय करायचंय, दररोज लिंक शेअर करायची, लाईक करायचे आणि दररोज लेक्चर पूर्ण अटेंड करायचे आणि रिव्हिजन नक्की करायचे. नक्की 100% फायदा होणार. चला, आवाज सर्वांना येत असेल तर पटकन लिंक शेअर करून घ्यायचंय आणि लाईक करून घ्यायचंय. महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे, एवढाच आमचा हेतू असणार. सर्व महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमधले जे विद्यार्थी आहेत ते फक्त टिक्कर मराठीचेच असले पाहिजे. बाकी सगळं तर तुम्हाला माहितच आहे. चला प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, एका चौरसाची बाजू %20 ने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ %कितीने वाढेल. ऑप्शन बघा, 20%, 32%, 44% आणि 56.25%. बघा, चक्रवाढ व्याज प्रमाणे काढायचा. दोन प्रकारे सांगतो मी, एकदम बेसिक पद्धतीने. समजा एका चौरसाची बाजू आहे 100, चौरसाची बाजू किती आहे 100. आता 100 चे क्षेत्रफळ काय होणार, बाजूचा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100 किती आलं, चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं 10,000. आता चौरसाची बाजू 20% वाढवली म्हणजे ती किती होणार बाजू 120. आता त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती होणार, बाजूचा वर्ग 12 चा वर्ग 144, 20 यांच्यातून वजाबाकी करायची. काय करायची, यांच्यातून वजाबाकी. वजाबाकी केल्यानंतर बघा किती आलं 4,400. दोन घर सोडून पॉइंट द्यायचा, किती आलं 44, हेच असणार उत्तर. अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं, चौरसाची बाजू 20% वाढली, 10% वाढली किंवा कमी झाली तरी सुद्धा याच पद्धतीने करायचं. सेम पहिली बाजू घ्यायची 100, त्याचा वर्ग 10,000. नंतर बाजू जर कमी झाली तर 100 मधून कमी करायची, वाढली तर 100 मध्ये प्लस करायची, त्याचा वर्ग करायचा, यांच्यातला फरक घ्यायचा, यांच्यातला घ्यायचा फरक. आणि जो पण काही फरक येईल त्याला दोन घर सोडून पॉइंट द्यायचं, तेवढंच टक्के असणार वाढ किंवा घट. म्हणजे याचं उत्तर काय होणार, 44%, ऑप्शन नंबर 3. कळलं, ही झाली एक पद्धत. किंवा दुसरी पद्धत, चक्रवाढ व्याज प्रमाणे. चक्रवाढ व्याज प्रमाणे बघा, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं त्याप्रमाणे. बघा, पहिल्या समजा चौरसाची बाजू होती 100, पहिल्या वर्षी 20 वाढली म्हणजेच किती झाली 120, दुसऱ्या वर्षी परत 20 वाढली, मग 120 गुणिले 120% डायरेक्ट 120% काढा. 12 चा वर्ग 144, पहिली होती 100, आता झाली 144, म्हणजे 44% इथे वाढ झालेली आहे. कितीने वाढ झालेली आहे, 44%. कळले, क्लिअर, दोन्ही पद्धतीने सांगितलं. पुढचा प्रश्न बघा, 3 संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. जर त्या 3 संख्यांची सरासरी 33 आहे तर पहिली संख्या कोणती. ऑप्शन बघा, 42, 45, 48 आणि 54. करा करा, प्रयत्न करा, नाही आलं तर शेवटी मी आहेच. काय लिहायचं उत्तर, ऑप्शन नंबर सांगायचा फक्त. बघा आता लक्ष द्या, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. आता त्यांनी काय सांगितलंय प्रश्नामध्ये, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे जर तिसरी संख्या आपण जर 2 धरली तर त्याच्या तिप्पट आहे पहिली संख्या,
आणि दुसरीच्या काय आहे दुप्पट आहे, म्हणजे दुसरी काय असणार निमपट. सोपी पद्धत. या सगळ्यांची बेरीज किती आहे, सरासरी आहे 33. बेरीज किती असणार मग तीन संख्यांची, 33 × 3 99, 6 × 3 9, 9 × 2 11, मग 99 / 11, 11 × 9 = 99. एक भाग बरोबर किती आला 9. मग आता विचारले काय पहिली संख्या, पहिल्या संख्येचे भाग आहेत 6, 9 सक किती येणार 54. मग पहिली संख्या कोणती असणार इथं 54 असणार, दुसरी संख्या त्याच्यापेक्षा अर्धी, दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे दुसरी संख्या काय येणार इथं बघा 9 घेतलं 27, आणि तिसरीच्या काय असणार तिप्पट आहे का बघा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे ना. मग पहिली संख्या कोणती असणार 54, दुसरी संख्या कोणती असणार 27, तिसरी संख्या कोणती असणार 18. या सगळ्यांची सरासरी काढली तर सरासरी येणार 33. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बसते म्हणजे पहिली संख्या कोणती असणार 54. क्लिअर समजले. पुढचा प्रश्न बघा, 2/5 बरोबर x − 1/10, तर एक्स ची किंमत काढायची. बरोबर चिन्ह असेल तर काय असते, डावी बाजू उजवी बाजू कशी असते समान असते. म्हणजे डावी बाजू जर 2/5 असेल तर उजवी बाजू सुद्धा 2/5 येणार. बरोबर चिन्ह असेल तर काय होतो, तिरकस गुणाकार. म्हणजेच काय होणार, इकडे 5 × x 5x − 5 × 1 5x 5 × 5 बरोबर 10 × 2 किती आलं 20. हे 5 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर होणार प्लस, म्हणजेच 5x बरोबर 20 आणि 5 किती झाले 25. मग एक्स बरोबर काय येणार 25/5, 5 × 5 = 25. मग एक्स बरोबर किती आले 5, म्हणजे एक्सच्या ठिकाणी कोणती संख्या असणार 5. बघा आता टाकून बघा, एक्सच्या ठिकाणी टाकली 5 × 5 = 1 किती आले 4, अंशस्थानी 4 छेदस्थानी 10. बघा 2 ने भाग दिला, 2 × 2 = 4 × 5 = 10 आलं का 2/5. जे डावी बाजू आहे त्याचप्रमाणे उजवी बाजू येते, कारण मध्ये जर बरोबर चिन्ह असेल तर. कळले, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, एका नळाने एक टाकी 4 तासात भरते, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल, दोन्ही नळ चालू केल्यास. ऑप्शन बघा 10, 4, 12 आणि 18. किती आलं याचं उत्तर, व्हेरी गुड, छान, जबरदस्त. किती आलं उत्तर 12, सगळ्यांचं आले. बघा पहिल्या नळाने 4 तासात भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. या दोघांचा काढलेला असावी 4 × 3 = 12, 6 × 2 = 12. पहिल्या नळाने 3 लिटर भरते, दुसऱ्या नळाने 2 लिटर कमी होते, म्हणजेच एका तासाला किती लिटर पाणी भरून होते 1 लिटर. जर दोन्ही नळाने भरत असते तर आपण काय केले असते, बेरीज. एका नळाने भरते, एका नळाने रिकामी करते, म्हणजे काय करणार वजाबाकी. मग 3 × 2 = 1, मग 12 लिटर भरण्यासाठी एका तासाला भरते 1 लिटर, म्हणजे किती वेळ लागेल तर 12 तास लागेल. किती वेळ लागणार 12 तास, ऑप्शन नंबर 3. समजलंय, कळले सर्वांना, क्लिअर. पुढचा प्रश्न बघण्याआधी, पोलीस भरती 2024 साठी आपल्या टिक्कर मराठीच्या आतापर्यंत 10 बॅच झाल्यात, ही 11वी बॅच आहे. ह्या बॅचचं नाव आहे योद्धा बॅच. या बॅचची फी आहे 2500 रुपये. ज्याला पाहिजे असं लावू शकतो. या बॅचमध्ये आपले दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर होतात, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बघू शकता. स्पेशल दररोज टॉपिकनुसार MCQ असतात. तुम्हाला 10 ईबुक भेटतात, चालू घडामोडीचे 3 बुक भेटतात, डाऊट सेशन होतं आपल्या इकडं, 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका संच भेटतो, आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट भेटतात. हे सर्व भेटतं 2500 मध्ये. याच्यावर पण काही ऑफर असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, तुम्हाला ऑफरही भेटून जाईल 8233-00-7373. या नंबरला कॉल करा, काही ऑफर असेल तर ती ऑफर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. समजलंय. जर एखाद्याला समजा पूर्ण कोर्स घ्यायचा नाही, त्याला बाकीचं येते, त्याला फक्त गणित घ्यायचं असेल, तर तो फक्त गणित सुद्धा घेऊ शकतो. ह्या गणिताची फी असणार आहे 499 रुपये.
यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर एकच असणार आता का, कारण तुम्ही गणिताचा कोर्स घेताय. त्यानंतर तेच गणिताचे लेक्चर रेकॉर्डेड मध्ये तुम्ही एक वर्षापर्यंत किती वेळा बघू शकता. ईबुक भेटल, दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू भेटल आणि प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला भेटून जाईल. जर ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, 8233007373 ह्या नंबरला कॉल करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा. सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम सात पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन बघा, 12 दिवस, 9 दिवस, 10 दिवस आणि 16 दिवस. आता भरपूर जणांचा इथं गोंधळ होतो, सर हे पुरुष मुलं कसं काय घ्यायचंय? बघा, सहा पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम 8 मुले करतात. सहा पुरुष समजा एक काम 10 दिवसात करत असतील तर तेच काम 10 दिवसात किती मुलं करतील? 8 मुलं करतील. पुढे काय सांगितलं? तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले. आता इथं फक्त पुरुष नाही तर मुलं सुद्धा, दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? मग आपल्याला काय करायचंय? एकतर पुरुषांची संख्या काढायची किंवा मुलांची संख्या. मग आता जे सोपं वाटतंय त्याप्रमाणे काढायचे. आता सहा पुरुषांच्या ऐवजी आपण 8 मुले घेऊ शकतो किंवा 8 मुलांऐवजी 6 पुरुष घेऊ शकतो. तर आपण इथं 7 पुरुष आहेत त्यांच्याकडं, 12 मुलांऐवजी आपल्याला पुरुष घ्यायचे. मग मुलांच्या संख्येखाली मुलांची संख्या लिहा, 6 बरोबर 8 तर 12 बरोबर किती. आता मुलांची संख्या वाढली तर पुरुषांची संख्या 6 पेक्षा जास्तच घ्यावी लागणार. मग एक घटक वाढला, दुसरा वाढतो, तर ह्या ठिकाणी नेहमी समचलन होतो आणि समचलनात काय होतो? तिरकस गुणाकार. 6 गुणिले 12 भागिले 8, 4 2 8, 4 3 12, 2 1 2, 3 6, 3 3 9. म्हणजे 12 मुलांऐवजी आपण 9 पुरुष घेऊ शकतो. पहिले 7 पुरुष होते इथं, अजून आता ह्या 12 मुलांऐवजी आपण 9 पुरुष घेतले. टोटल पुरुषांची संख्या किती झाली आता? 16 पुरुष. टोटल पुरुषांची संख्या किती झाली? 16. जर 6 पुरुषांना एक काम 24 दिवसात होत असेल तर 16 पुरुषांना किती दिवसात होईल? आता पुरुषांची संख्या वाढली तर दिवसांची संख्या वाढेल का कमी होईल? कमी होईल. मग एक घटक वाढला, दुसरा घटक कमी होतो, म्हणजे व्यस्त चलन, आणि व्यस्त चलनात करतो आपण सरळ गुणाकार. मग 6 गुणिले 24 भागिले 16, 8 2 16, 8 3 24, 2 1 2, 3 6, 3 3 9. म्हणजेच 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे ते जर काम करायला घेतलं तर ते काम 9 दिवसात पूर्ण होईल किंवा 9 दिवसात संपवतील. कळलंय सर्वांना? क्लिअर? परत एकदा सांगतो बघा, पुरुषांची संख्या मुलांची संख्या प्रमाणात करून घ्यायचं. म्हणजे 6 पुरुषांऐवजी आपण एकतर 8 मुले घेऊ शकतो. मग आपल्याला सांगितलंय 7 पुरुष आणि 12 मुले. मग आपण एकतर 12 मुलांच्याऐवजी किती पुरुष घेऊ शकतो ते काढायचंय. मग मुलांच्या खाली मुलांची संख्या लिहायची, पहिल्या वेळेस करायचा तिरकस गुणाकार, नंतर पुढे करायचा सरळ गुणाकार. बस आलं उत्तर. कळले? पुढचा प्रश्न. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9,500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे गुणोत्तर अनुक्रमे 4, 6, 9 आहे, तर म्हशीची किंमत किती? बघा, सगळ्यात पहिलं आहे गाय, नंतर आहे म्हैस, नंतर आहे बैल. मग आता त्यांच्या किमतीचं गुणोत्तर दिले 4, 6, 9 आणि त्या सर्वांची एकूण किंमत दिली 9,500. मग त्या किमतीच्या गुणोत्तरांची काय करा बेरीज? 6 4 10 9 19. मग 19 ने भाग दिला, 19 5 95, 20. एक भाग बरोबर किती आला? 500. मग एक भाग बरोबर 500 आला, विचारलं कोणाचं उत्तर? म्हशीचं. म्हशीचं भाग किती आहे? 6. मग 500 गुणिले 6, 20 लिहिले, 6 5 30, म्हणजे एका म्हशीची किंमत किती येणार? 3,000 रुपये. एका म्हशीची किंमत किती येणार? 3,000. समजलं सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. वडील व मुलगा यांच्या वयांची बेरीज 80 आहे,
दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 28:2 होते, तर मुलाचे आजचे वय किती? ऑप्शन बघा, 22, 58, 32 आणि 20। तुम्हाला जे गुणोत्तर दिले तिथपर्यंत त्यांच्या वयांची बेरीज आणायची, मग तिथपर्यंत त्यांच्या वयांची बेरीज आली का उत्तर तुमचं त्याच जितक्या वर्षाचं तुम्ही घेतलंय तितक्याच वर्षाचं भेटणार, कळलंय? आता बघा, गुणोत्तर कधीच दिले 28:2 10 वर्षापूर्वीच, बेरीज कधीची आहे आजची 80, मग 10 वर्षापूर्वी किती असणार बेरीज? 10 वर्ष दोघांचे 10 10 काय करायला लागेल, मायनस करायला लागेल, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांची बेरीज किती असणार? 60 वर्ष। 10 वर्षानंतर दोघांचे 10 10 वर्ष वाढल्यानंतर बेरीज किती होणार? 80। मग 60 बेरीज कधी आहे? 28:2 प्रमाण असताना, मग 8 आणि 2 यांची केली बेरीज, किती आले? 10। शून्य गेला, शून्य गेला, एक भाग बरोबर किती आला? 6। मग यांच्या भागाला गुणा, 8 सक किती आले? 48 आणि 6 दुणे 12, म्हणजे वडिलांचं वय 48 आणि मुलाचं वय 12 कधीच असणार? 10 वर्षापूर्वीच। 10 वर्षापूर्वीच वय किती असणार? वडिलांचं 48। मग तुम्हाला विचारलंय आजचं, मग आजचं वय किती येणार? 48 + 10 म्हणजेच किती येणार? 58 वर्ष। ऑप्शन नंबर 2, 48 वय हे कधीच असणार? 10 वर्षापूर्वी, कारण आपण बेरीज कोणती घेतली होती? 10 वर्षापूर्वीची। मग उत्तर कोणतं येणार? 10 वर्षापूर्वीच। बेरीज जर तुम्ही आजची घेतली असती तर तुम्हाला उत्तर सुद्धा आजचंच भेटलं असत, पण गुणोत्तर आजचं नाही ना, कळले? समजलं का सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा आता, 2.22 / 0.37 × 1.5 - 0.5 बरोबर किती? ऑप्शन बघा, 6, 0.6, 8.5 आणि यापैकी नाही। बघा, पदावली सोडवताना सगळ्यात पहिले आपण भागाकार सोडवतो, नंतर गुणाकार, मग बेरीज, वजाबाकी। पॉइंटचा काहीच इथं विचार करायचा नाही, सरळ गुणाकार भागाकार करून घ्यायचा आणि शेवटी पॉइंटचा विचार करायचा। शेवटी किती आलं याचं उत्तर? बघा, 2.22 / 0.37 × 1.5 - 0.5। मग सगळ्यात पहिलं बघा, आता भागाकार करताना पॉइंट काय करू आपण, क्लिअर करून घेऊ। वरती दोन घर सोडून पॉइंट आहे, खाली पण दोन घर सोडून पॉइंट आहे, म्हणजे पॉइंटला पॉइंट गेले। आता डायरेक्ट त्या संख्यांना भाग द्यायचा आहे, 222 / 37। सर, 37 चा पाडा पाठ नाही, 37 चा पाडा नसू द्या पाठ, 7 चा पाडा पाठ आहे, शेवटची संख्या काय आहे? 2। मग 7 चा पाडा बोलायचा शेवटी 2 येईपर्यंत, 7 सक 42, म्हणजे कितीचा भाग बसतो? 37 सक 222। जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथे गुणाकार करून बघावा, 6 7 42, 6 3 18 4 22, आलं का? 222, म्हणजे कितीचा भाग बसला? 6 चा। आता काय करा, इथं गुणाकार, 15 × 6, पॉइंट बघू नका, 15 सक 90, किती आला उत्तर? 90। मग एक घर सोडून पॉइंट देऊन टाका, म्हणजेच काय येणार उत्तर? 9। मग 9 - 0.5, मग 9 मधून 0.5 गेले, म्हणजेच किती आले? 8.5, म्हणजेच काय? 8.5। 9 पूर्ण मधून 0.5 म्हणजे अर्धा वजा केला तर किती येणार? 8.5। कळले सर्वांना? अरे क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न बघण्याआधी, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपली रॅपिड फायरची बॅच आहे, या बॅच मध्ये फक्त प्रश्न उत्तराची बॅच आहे, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे, बॅचची फी आहे 299 रुपये। या 299 रुपयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्यान, चालू घडामोडी या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील, टॉपिक वाईज सगळे प्रश्न उत्तर, आणि ते पण रेकॉर्डेडच्या स्वरूपात, म्हणजे तुम्हाला कधीही कोणताही व्हिडिओ वाटला तर कधीही तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता, याला पाहिजे असेल घेऊ शकता, 299 रुपयाची बॅच आहे, ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 128 रुपयांना विकल्यामुळे विक्रेत्याला 20% तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती?
ऑप्शन बघा 180, 170, 160 आणि 140. किती लिहायचं उत्तर? बघा 128 रुपयांना विकल्यामुळं काय झालेलं आहे, 20% तोटा. म्हणजे ही रक्कम किती टक्के असणार? 80%. खरेदी किंमत किती असते नेहमी? 100%. जर तोटा झाला 100 मधून वजा करून घ्यायचा, तेवढ्या टक्के नफा झाला 100 मध्ये प्लस करायचा. तिरकस गुणाकार 128 गुणिले 100 भागिले 80. शून्य गेला शून्य गेला, आता 8 ने भाग द्या किंवा 4 ने भाग द्या. चला 4 2 8, 4 3 12, 4 2 8, 2 ने भाग दिला किती आलं? 16. 16 गुणिले 10 किती आलं? 160. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार? 160 रुपये. त्याचे जर 20% तोटा काढून विकली तर कितीला विकली जाईल? ती 128 ला. कळलं? 160 चे 20% काढा, मायनस करा, किती येणार? 128. कळलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करीत असतील तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल? अजून किती माणसांची गरज असेल? ऑप्शन बघा 8 9 6 आणि 18. सोडवा, करा प्रयत्न करा. 26 माणसे 17 दिवसात काम करतात पण आता काम 13 दिवसात करायचं आहे, म्हणजे माणसांची संख्या नक्कीच वाढायला लागेल. बघा 26 माणसे 17 दिवसात काम करतात, आता 13 दिवसात संपवायचे, म्हणजे माणसांची संख्या वाढवायला लागेल. तर माणसांची टोटल संख्या किती लागेल? 13 1 13, 13 2 26, 17 2 34. टोटल एकूण 34 माणसे लागतील. त्यापैकी त्यांनी काय विचारलंय प्रश्नामध्ये? अजून किती माणसं लागतील? म्हणजे जी पहिलीची 26 आहेत ती त्यांनी जशीच्या तशी ठेवलीत, अजून किती लागतील एक्स्ट्रा वरती? मग अजून किती माणसं लागतील? तर 8 माणसं अजून लागतील. ऑलरेडी 26 माणसं आहेत, ती 26 माणसं त्यांनी काढलेली नाहीयेत. 26 माणसांच्या व्यतिरिक्त किती माणसं लागतील? अतिरिक्त किती माणसं लागतील? अजून किती माणसं लागतील? तर अजून 8 माणसं लागतील. कळलंय सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती? ऑप्शन बघा 5%, 8%, 7% आणि 6%. बघा तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा काढू शकता, पण ऑप्शन वरून तुम्हाला चारीचे चारी ऑप्शन घेऊन बघावं लागतील. बघा मुदत तीच आहे, दर पण तोच आहे, फक्त मुद्दलामध्ये फरक आहे. आणि त्या मुद्दलामधला फरकामुळे काय झालेलं आहे? सरळ व्याजामध्ये फरक झालेला आहे. आपल्याला जर दर काढायचा असेल तर आपण जे सरळ व्याज आहे 36 गुणिले 100 आणि त्यांच्या मुद्दलातील फरक घ्या डायरेक्ट. 800 आणि 500 मधला फरक किती आहे? 300 गुणिले किती वर्ष आहेत? 2 गुणिले करा 2. 2 0 गेले, 2 0 गेले, 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 2 6, 2 1 2 12. म्हणजे व्याजाचा दर किती असणार? 6%. ऑप्शन नंबर 4, व्याजाचा दर किती असणार? 6%. बघा 800 रुपये मुद्दलाचे व्याजाचा दर आहे 6% दराने, 2 वर्षाचे सरळ व्याज. बघा किती येते सरळ व्याज? 6 2 12, 12 8 96, किती आले? 96 रुपये. आणि 500 रुपये मुद्दलाचे 6% दराने 2 वर्षाचे किती येते बघा सरळ व्याज? 12 12 5 60. ह्या दोघातला फरक बघा 36 आहे का? या दोघातला फरक आहे 36 चा. म्हणजे व्याजाचा दर किती असणार? 6%. क्लिअर? अरे समजलं का सगळ्यांना? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घेऊ शकतो. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न बघा. मुंबई ते गोवा 540 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची
त्याच वेळी गोव्याहून सुटलेला ताशी 75 किलोमीटर वेगाने असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल? ऑप्शन बघा, 12:30 वाजता, 12 वाजता, 1:30 वाजता आणि 1 वाजता, किती वाजता भेट होतील? एकूण अंतर आहे मुंबई ते गोवा, समजा ह्या उदाहरणाप्रमाणे 540 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून 8:30 वाजता गाडी निघाली आणि त्याच वेळी म्हटलं, म्हणजेच गोव्याहून सुद्धा 8:30 वाजता गाडी निघाली. मुंबईवरून गाडी निघाली तिचा वेग होता 60 आणि गोव्यावरून निघाली तिचा होता 75. म्हणजे एका तासामध्ये त्या दोघांचे किती अंतर कव्हर होत होत? ही येत होती इकडून 60 किलोमीटर, ही जात होती इकडून 75 किलोमीटर. एका तासामध्ये 135 किलोमीटर अंतर पार होत होत. एकूण अंतर किती पार करायचे? 540. मग एका तासाला 135 होतं, 540 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल आणि तेवढ्याच वेळाने त्या एकत्र भेटतील? मग भाग द्या, 5 × 2 = 10, 5 × 7 = 35, 5 × 5 = 0, 5 × 8 = 40, 9 × 3 = 27, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 3 × 1 = 3, 3 × 12. म्हणजे 4 तासांनी त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. गाडी निघाली 8:30 वाजता दोन्ही पण एकाच वेळी, दोन्ही पण एकाच वेळी म्हणजे 4 तासांनी 8:30 आणि 4, 12:30, दुपारी 12:30 वाजता दोन्ही गाड्या एकमेकांना नक्कीच भेटून जातील. कळले? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या, कारण आपले युट्यूबचे जेवढे लेक्चर होतात त्या सर्वांचे पीडीएफ तुम्हाला अगदी फ्री मध्ये, फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. आतापर्यंत आपले झालेले 100 डे चॅलेंज, खाकेचा महासंग्राम आणि जे आत्ताचे लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये भेटून जाईल. आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायची. आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं आहे. आणि कसं वाटले व्हिडिओ, कसे वाटले प्रश्न, याच्याबद्दल सुद्धा कमेंट करा. कमेंट करायला 1 मिनिटं जातो. आम्ही जर तुमच्यासाठीच प्रयत्न करतोय, जर तुमच्याच अडचणी, तुमचेच काही प्रश्न असेल ते जर तुम्ही तुमच्या मनात ठेवले, आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही तर तुमच्या शंका कशा दूर होते? कळलं? चला मग, दररोज दुपारी 1 वाजता न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचंय. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. आणि एकच सांगल, फक्त रिव्हिजन 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 रिव्हिजनच करायचे, कारण आता वेळ कमी आहे. चला बाय बाय, टेक केअर.